जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सुधारणेच्या अनुषंगाने शासनाने 3 जुलै 2024 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित केला असून या अनुषंगाने आज जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी जामनेर तालुक्यातील सर्व सेतूचालक व ग्रामपंचायत ऑपरेटर यांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत। महाराष्ट्र शासनाने नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी मोठी गर्दी होत असून महिलांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहे। या अनुषंगाने आज ही बैठक घेण्यात आली होती। कोणत्याही सेतू चालकाने शासकीय फी अतिरिक्त जास्त पैसे घेऊ नये, नागरिकांकडून सेतू सुविधा चालक जास्त पैसे घेत असल्याची तक्रार किंवा फसवणुकीची कोणतीही तक्रार आल्यास त्या सेतू चालकाचे सेतू केंद्र परवाना रद्द करण्यात येईल असे आदेश तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिलेत। त्यांची थोडीशी मदत त्याच्यामध्ये घ्यावी लागेल, कारण काम थोडंसं मोठं असणार आहे। आता या योजनेअंतर्गत म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता 3 जुलै 2024 सुधारित शासन निर्णय काल त्यांनी टाकलेला आहे। त्याच्यामध्ये योजनेचे जे काही क्रायटेरिया आहेत ते योजनेचे क्रायटेरिया पण त्यांनी आता बदललेले आहेत। म्हणजे यापूर्वी 21 ते 60 वर्ष वयोगटाची महिला याच्यामध्ये पात्र केलेली होती, आता वयाचा जो क्रायटेरिया आहे तो त्यांनी वाढवलेला आहे 5 वर्षांनी। म्हणजे 21 वर्ष ते 65 वर्ष वयोगटातील जी महिला आहे तिची इतर कोणत्याही योजनेमध्ये 1500 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त लाभाची रक्कम जर ती घेत नसेल तर ती महिला या योजनेसाठी आपल्याला पात्र करायची आहे। आता इनिशियल स्टेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये फक्त उत्पन्न दाखला आणि डोमिसाईल प्रमाणपत्र जे आहे ते त्यांना आपल्याला द्यायचं आहे, बरोबर। आता बऱ्यापैकी आता मी काल 2 दिवसापूर्वीच्या आमच्याकडच्या आकडेवारी पाहिली, साधारणतः दर दिवसाला 1200-1300 या प्रमाणामध्ये लोकांची उत्पन्न दाखल्याचे प्लस डोमिसाईलचे अर्ज येत आहे। त्यामुळे याच्यामध्ये आता विधानसभेमध्ये जी काही चर्चा त्या अनुषंगाने झाली, चर्चेचा एक व्हिडिओ पण मी ग्रुपला सकाळी टाकलेला आहे। बऱ्याचदा काय होतं की बा आपल्याकडून काही तक्रारी येतात लोकांच्या, याच्यामध्ये अर्ज करण्याचं जे पोर्टल आहे ते काय अजून सुरू झालेलं नाही, परंतु ज्याही वेळी सुरू होणार आहे प्रत्येक अर्जामागे तुम्हाला साधारण त्याच्यामध्ये 50 रुपये मिळणार आहे प्रत्येक अर्जामागे। ज्याही वेळी आपली नोंदणी ऑनलाईन पोर्टलवर सुरू होईल त्यावेळी म्हणजे कोणत्याही प्रकारे आर्थिक पैशाची मागणी किंवा लोकांना आवाज हवी काही तक्रारी आपल्याकडून व्हायला नको या अनुषंगाने ही याची बैठक मी या ठिकाणी बोलवलेली आहे। म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडून उत्पन्न दाखला असेल, आदिवास प्रमाणपत्र असेल, जे लोकांकडून तक्रारी येत राहतात आमच्याकडे, ऑफिशियल पावतीपेक्षा जास्त रक्कम आकारली गेलेली आहे केंद्र चालकाकडून, तर असं आपल्या तालुक्यात कदापि कोणाकडूनही होता कामा नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी। कारण शासन स्तरावरून ही एक महत्त्वाकांक्षी योजना शासनाने राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये इनकेस जर एखाद्या सेतू केंद्र चालकाची जर तक्रार याच्यामध्ये जर आली तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने केंद्र रद्द करण्याची कारवाई तात्काळ त्याच्यामध्ये केली जाईल। त्यामुळं म्हणजे माझी अशी इच्छा आहे की आपल्या तालुक्यामध्ये आपल्यापैकी कोणीही याच्यामध्ये अडचणीत येता कामा नये, सर्वांनी या योजनेच्या निकषाप्रमाणे संबंधितांना जे जे डॉक्युमेंट पुरवणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये उत्पन्न दाखला असेल, डोमिसाईलचं सर्टिफिकेट असेल किंवा जन्मदाखला संदर्भात संबंधित ग्रामपंचायतचे काही ऑपरेटर असतील बीडीओंना आम्ही तशा सूचना देत आहोत। म्हणजे जन्मदाखल्याचे ग्रामपंचायतीला काही नोंद आहेत, काही लोकांकडे असं असतं की जन्मदाखले नसतील तर त्या जन्मदाखल्याकरिता आता त्यांनी ते शाळा सोडल्याच्या दाखल्याचा पण पर्याय त्याच्यामध्ये आणलेला आहे, त्यामुळे मग ती काही अडचण येणार नाही। तर आपण त्या पद्धतीने त्याच्यामध्ये प्रॉपरली काम करायचं आहे। आता पात्रतेमध्ये अजून पुढे वाचतो मी, राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला जर असेल त्या कुटुंबामध्ये की तिला इतर राज्याच्या किंवा केंद्राच्या योजनेतून 1500 रुपयाचा लाभ मिळत नाही, 1500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तर तिला देखील आपल्याला याच्यामध्ये पात्र करता येईल। त्यानंतर अपात्रतेमध्ये ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे ते संबंधित, किंवा कुटुंबामध्ये सरकारी नोकरीला आहे कोणी, किंवा आयकर दाता आहे
तर त्या व्यक्ती या योजनेमध्ये अपात्र आहेत. आता आमच्याकडे दोन योजना आता मेजरली आपल्याकडे चालतात, त्याच्यामध्ये संजय गांधीची योजना आहे. आता संजय गांधी योजनेमध्ये समजा लाभ जर घेत असेल तर ती महिला पात्र होईल का या योजनेमध्ये? तर पात्र होणार नाही. आता प्रत्येक हे जे काम आहे ते महिला आणि बालविकास विभागामार्फत होणार आहे. गाव पातळीवर अंगणवाडी सेविका याच्यामध्ये काम करणार आहे. तर संजय गांधी योजनेमध्ये जेही लाभार्थी आमच्या तालुक्यातले मंजूर आहेत आपले, तर त्या प्रत्येक मंजूर लाभार्थ्यांची गावनिहाय महिलांची यादी आम्ही अंगणवाडी सेविका यांना देणार आहोत. त्या अंगणवाडी सेविका म्हणजे त्यांना फिल्टर लावायला बरं पडेल त्याच्यामध्ये. जी महिला गावामध्ये संजय गांधी किंवा पुरवठा योजनेमध्ये, आता पुरवठ्यामध्ये पण पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक असणारा जो आहे किंवा एन पी एचमध्ये किंवा अंत्योदयमध्ये जो धान्य घेत आहे, तर त्या अनुषंगाने देखील आपल्याला त्या ज्या बाबी आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये तपासून घ्यायच्या आहे. आलं लक्षात? म्हणजे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून याच्यामध्ये सूट दिलेली आहे. म्हणजे तो जर धान्याचा लाभ घेतला असेल तर अर्जासोबत त्यांना उत्पन्न दाखला जोडायची आवश्यकता नाही, तो डायरेक्टली त्याच्यामध्ये पात्र होणार आहे. तसं त्यांना उत्पन्नाचे दाखले तुमच्याकडे आले तर त्यांना विचारून घ्या की तुमच्याकडे पिवळं कार्ड असेल तर त्याला गरज नाही, म्हणजे त्यांचा पैसा आणि व्यवस्था जाणार नाही. अगोदरचा जो 26 तारखेचा जो शासन निर्णय होता त्याच्यामध्ये डोमिसाईल किंवा जन्मदाखला हा कंपल्सरी केलेला होता, परंतु मग जन्मदाखल्याचा आता त्याच्यामध्ये आग्रह आपल्याला धरता येणार नाही, कारण शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र देखील या सुधारित जी आरमध्ये त्यांनी घेतलेलं आहे. मतदान कार्ड सांगितलेलं आहे, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड. आता इनिशियल स्टेजमध्ये आपल्याकडे काय आहे, फक्त याद्या फायनलायझेशनचं काम होणार आहे. ज्यावेळी ॲक्च्युअल पोर्टल चालू होईल त्यावेळी तुमचं काम सुरू होईल. त्याच्यामध्ये अजून काही बदल होतील आपण नंतरच्या काळामध्ये, म्हणजे ज्यावेळी पोर्टल ॲक्च्युली सुरू होणार आहे त्यावेळी ॲक्च्युअल तुम्हाला काय काम करायचं आहे याची सविस्तर बैठक आपण त्याही वेळी घेऊ. आता इनिशियली जस्ट योजना सुरू झालेली आहे, लोकांचे उत्पन्न दाखले आणि आदिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी तुमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये गर्दी आहे, तर त्या गर्दीच्या अनुषंगाने काही तक्रारी आमच्यापर्यंत येतील. आपलं जे केंद्र आहे ते पूर्ण वेळ आपण सुरू ठेवा, लोकांना म्हणजे लोकांना एकदम सौजन्याची वागणूक द्या, सर्वांशी चांगल्या पद्धतीने बोला, चांगल्या पद्धतीने म्हणजे कोणत्याही प्रकारे त्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असल्यामुळे याच्यामध्ये जर एखाद्या केंद्र चालकाबाबत जर गंभीर तक्रारी जर प्राप्त झाल्या तर त्याच्यावर 100% याच्यामध्ये कारवाई होईल. त्यामुळं आपल्या केंद्राबाबत कोणत्याही नागरिकाकडून गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्या आणि चांगल्या पद्धतीचं काम आपल्या तालुक्यामध्ये आपण सर्वजण कराल अशी एक अपेक्षा मी तुमच्या सर्वांकडून व्यक्त करतो. शासनाने 3 जुलै 2024 महिला व बालविकास विभागाच्या सुधारित शासन निर्णयाप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणांच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. यापूर्वीचा जो 28/6/2024 जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयातील बऱ्याचशा तरतुदींमध्ये बदल करून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे या योजनेच्या अनुषंगाने सविस्तर सुधारित सूचना शासन निर्णयामध्ये निर्गमित करण्यात आलेल्या आहे. सदरची योजना जामनेर तालुक्यामध्ये उत्पन्न दाखले असेल लाभार्थ्यांचे किंवा अधिवास प्रमाणपत्र असेल तर यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये 2 ते 3 दिवसापासून साधारणतः अंदाजे 1,500 दैनंदिन उत्पन्न दाखले आणि अधिवास दाखले या कार्यालयाकडे मंजुरीसाठी प्राप्त होत आहेत. या कार्यालयाकडून सदरचे दाखले देखील त्याच दिवशी मंजूर केले जात आहेत. या योजनेचे जे लाभार्थी आहेत म्हणजे 21 ते 65 वर्ष वयोगटातील जी महिला आहे की जिला राज्यात व केंद्राच्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत यामध्ये रक्कम रुपये 1,500 किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त लाभ मिळत नसेल तर अशी महिला या योजनेसाठी शासनाने पात्र केलेली आहे. या योजनेच्या अनुषंगाने जे फॉर्म भरायचे आहेत त्याचं पोर्टल अद्याप सुरू झालेलं नाही, त्यामुळं जामनेर तालुक्यातील सर्व या योजनेच्या ज्या पात्र महिला आहेत यांना एक विनंती आहे की या योजनेच्या अनुषंगाने आज सर्व जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत ऑपरेटर असतील किंवा सेतू केंद्र चालक असतील या सर्वांची बैठक घेऊन त्यांना सविस्तर सूचना या निमित्ताने दिल्या गेलेल्या आहेत. या योजनेच्या अनुषंगाने जर काही आपली आर्थिक फसवणूक जर कोणत्या एजंट अथवा दलालामार्फत होत असेल, कोणत्याही एजंट अथवा दलालाच्या प्रलोभनाला लाभार्थी महिलांनी बळी पडायचं नाही आहे
याबाबत तसेच आपले सरकार केंद्रांना देखील याबाबत सविस्तर अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. नियमाप्रमाणे उत्पन्न दाखला आणि अधिवास दाखला काढण्यासाठी जी शासकीय रक्कम आहे ती शासकीय रक्कमच आपण त्या ठिकाणी द्यायची आहे. आणि पोर्टल सुरू झाल्यानंतर या योजनेचा जो अर्ज आहे तो देखील निःशुल्क असणार आहे. आपण सर्वांनी या योजनेच्या अनुषंगाने जर गावामध्ये एखाद्या दलालामार्फत अथवा एजंटमार्फत जर आपली फसवणूक होत असेल तर वेळीच सदरची बाब ही तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आपण आणून द्यायची आहे. आणि सदर योजनेच्या अनुषंगाने जामनेर तालुक्यामध्ये सर्व यंत्रणांना करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर सूचना निर्गमित केलेल्या आहेत. आपण सर्वांनी आपले सरकार सेवा केंद्र अथवा तहसील कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी अथवा इतर काही गडबड गोंधळ होईल अशा पद्धतीने वर्तन न करता अतिशय शांत व्यवस्थेने आपण या सर्व योजनेच्या अनुषंगाने आपली कागदपत्रं जी आहेत ती जमा करायची आहे. आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ आपल्या जामनेर तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी घ्यावा असं एक आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने या निमित्ताने मी करत. उत्पन्न दाखला आणि अधिवास दाखला याच्यासाठी 33 रुपयाची जी शासकीय फी आहे तेवढीच सेतू केंद्र चालक यांना संबंधित लाभार्थी यांनी देणं अपेक्षित आहे. याच्या उपरोक्ष जर काही रकमेची मागणी जर संबंधित केंद्र चालकाकडून आपल्याकडे होत असेल तर संबंधितांची तक्रार तुम्ही तहसील कार्यालयामध्ये करू शकता. तक्रार शक्यतो लेखी स्वरूपात केली तरी बरं राहील. सर्व तलाठी असतील BDO साहेबांशी मी बोलत आहे. ग्रामसेवकांना देखील जन्मदाखल्याच्या अनुषंगाने किंवा डोमिसाईल आणि उत्पन्न दाखल्याच्या अनुषंगाने सर्व ग्रामस्तरीय ज्या यंत्रणा आहेत यांना गावामध्ये आपल्या मुख्यालयी उपस्थित राहून लोकांना उत्पन्न दाखले देण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत. धन्यवाद. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.